हे नऊ लाखाचा प्रदेश मिळेल तो प्रदेश सांभाळायला औरंगजेबाचं काही सैन्य मिळेल त्याच्या बरोबर काही दर महिन्याला त्या सैन्य सांभाळायला पैसे मिळतील आणि ह्याच्यातनं आपलं स्वराज्य परत उभं करता येईल ही एक रिस्क घेण्यासाठी म्हणून महाराज आग्र्याला गेले दूरदृष्टी शिवाजी महाराजांची पालखी काय वेगळी आहे तर शिवाजी महाराज महाराजांच्या पालखीला सगळीकडनं चांदी मारलेली आहे चांदीचे पत्रे मारलेले आहेत वा शिवाजी महाराजांच्या पालखीचे जे पाय आहेत ते सोन्याचे अशी so, रॉयल एंट्री करून महाराज आले औरंगजेब महाराजांशी एकही शब्द बोलला नाही दिस इज नॉट शिवाजी महाराज एक्सपेक्टिंग आपण एवढ्या लांब ह्या माणसाशी भेटायला आलोय आपल्याला आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या माणसाला घेऊन द्यायचे अशा वेळेला हा माणूस आपल्याशी एकही शब्द बोलत नाही आणि हा आपल्याच तोऱ्यात आहे स्वतः महाराजांचा पारा हळूहळू चढायला लागला लिहिलंय रामसिंगाने महाराजांचा हात धरला की राजाजी महाराजांनी हात झटकला आणि म्हणाले तुम्हाला मला मारायचं तर मारा मी ह्याच्या पुढे त्या औरंगजेबाच्या दरबारात त्याच्यासमोर येणार कमाल, कमाल। प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची पहिली आणि शेवटची भेट झाली हे सगळं तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलं जर तुम्ही हा भाग पाहिला नसेल तर इथे लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो भाग बघू शकता आता ही घटना झाल्यानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना लगेच कैद केली असेल का आणि कैद झाल्यानंतर शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून लगेच निसटले असतील का शिवाजी महाराजांनी काही अर्ज वगैरे केले असतील शिवाजी महाराजांना मारण्यासाठी जिवे मारण्यासाठी काही प्रयत्न झाले असतील का पाहूयात आजच्या भागात आता हे एवढं सगळं समोर त्या दरबारात घडत असताना औरंगजेबानी मग लगेच अटक करायला सांगितलं का त्यांच्या त्यांच्या सरदारांना महाराजांना याची पण खूप छान गंमत आहे औरंगजेब बघितला ना की मला नेहमी ना शॅमेलियन आठवत तू शॅमेलियनचा चेहरा बघितलायस का <laughs> शॅमेलियनचा चेहरा बघितला की तुझा चेहरा असा असतो हा त्याच्या चेहऱ्यानं तो चिडलाय खुश आहे दुःखी आहे काहीच कळत नाही आपल्याला किंवा अॅटलिस्ट वाघाच्या वगैरे चेहऱ्याने त्याने दडकाळी फोडली की कळतं की बाबा आता हा अंगावर येणार आहे रॅटल स्नेकने अशी शेपटी हलवली की कळतं की आता बाबा डेंजर आहे पळायला हवा अटॅक होणार आहे औरंगजेबाच्या चेहऱ्यानं कधीच काहीच नाही औरंगजेब काही शांत नव्हता त्याच्या मनात आग लागली होती की अरे ज्याला मी एक भूमिया समजतो तो येऊन माझ्या दरबारात मोठ्याने ओरडतो माझी खिल्लत ते खिल्लत वाटत होते ना त्यावेळेला किती लोकांना हे वाटत की खिल्लत दिली नाही महाराजांना अरे जो राजा आहे त्याला हे असं छपरी खिल्लत दिली नाही म्हणून तो त्याचा अपमान वाटेल का तुमच्या खिल्लतीत ठेवा तुमच्या जवळ माझ्याकडे किल्ले आहेत एवढे एक करोड त्रेचाळीस लक्ष पैसे खर्च करून महाराजांनी राजाविषयी करून गेलो तो एका साध्या खिल्लतीसाठी म्हणजे त्याच्यामध्ये एक साधा बाबा अंगावर घालायचं एक आपल्याकडे कशी ही द्यायची पद्धत असेल शाल वगैरे तशा प्रकारचा एक रोप येतो तो काय तो मिळाला का नाही म्हणून चिडतील महाराज तर एक तर दरबारामध्ये पहिले चर्चा सुरू झाली ती ही राजस्थानी रेकॉर्ड मध्ये लिहिलेली आहे की हा जंगली माणूस mm. असा जंगली माणसासारखा वागला आणि औरंगजेब महापादशाह तालाने काहीच केलं mm. नाही असं कसं हे आधी दरबारात चालू झालं हे झालं बारा मेला आ, तेरा मेला एक गुप्त बैठक बोलवण्यात आली पुन्हा दिस इज इन राजस्थानी रेकॉर्ड रामसिंग ही मूर्ख नव्हता म्हणजे का तर ते मी तुला परत दोन मिनिटांनी सांगतो ही बैठक काय होती ते सांगून झाल्यानंतर या बैठकीला कोण कोण उपस्थित होते प्रमुख पाहुणे आलम जहां आरा बेगम ही औरंगजेबाची बहीण होती बहीण आणि तिसरे म्हणजे ज्यांचा एवढा मोठा तिळा एवढा इगो होता ते होते राजा जसवंत सिंग कारण पब्लिकली महाराज बोलले ना कि हा ह्याने माझ्या मावळ्यांना पाठ दाखवले मग त्याचा इगो दुखावला आता तो पाठ दाखवून पळाला होता पण असं चार चौघात का बोलायचं चांगलं चा? नाही ना असं की चार चौघात सांगणं हा भित्र आहे म्हणून त्याचा इगो दुखावला हे तिघ जणांनी एक बैठक बोलवली आणि औरंगजेब औरंगजेबाला बोलावलं तर त्यांना काय माहिती त्याच्या त्या आधी छातीत आग लागली त्यांना वाटत बादशहताला एवढे शांत कसे काय बरं ह्या तिघांना फार प्रेम होतं का औरंगजेब बादशाह बद्दल तर असं काही नाही जाफर खान त्याची बायको कोण शाहिस्ते खानाची बहीण आता हे सांगितल्यानंतर कळेलच की त्याला का राहा आता बायको म्हणाली असेल की माझ्या भावाची बोट का आपली बोला की तुम्ही तुम्ही ओळखता ना तुम्ही तर वजीर आहे बोला की त्याच्यामुळे वजीर साहेब आले बायकोच ऐकायला दुसरी जहा आरा बेगम बहिणी आता बहिणीचं तर काय प्रेम असू शकतं असं वाटेल ना आपल्याला ही जहा आरा बेगम ज्या वेळेला औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये कोण बादशाह होणार ह्याच्यासाठी चुरस चालली होती ना त्यावेला औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोच्या पक्षातली होती हो का म्हणजे पक्ष बदलला असं काय भावाचं प्रेमबीम नव्हतं मग काय इंटेन्शन तर ते पण मी तुला सांगितलं की तुला लगेच मला पुढचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडणार जहा आरा बेगमला सुरतेचं उत्पन्न मिळायच सुरतेची लूट येस तीनच वर्षांपूर्वी दोनच वर्षांपूर्वी महाराजांनी सुरत लुटली होती म्हटल्यानंतर तिच्या अंगात आग लागली होती कि छायला आला इथे समोर आलाय माझ्या आणि माझी सुरत लुटून आला मला ते एवढं उत्पन्न नाही मिळालं आणि जसवंत सिंगाचं तर माहितीच आहे oh. तर हे तिघ जण आले सगळ्यांनी एकदम असं ते टिपिकल सांगतात तसं मी जसवंत सिंगाच्या तर तोंडची वाक्य वगैरे दिले ना की मला ते वाक्य वाचल्यानंतर ना जनरली काय म्हणतात त्याला कोणी बायका कशा कंप्लेंट्स करतात ना तशा प्रकारच्या कंप्लेंट्स वाटल्या जसवंत सिंगाच्या म्हणजे खर तर तो शिवा एक साधा शिवा म्हणायचं ते शिवाजी नाही म्हणायचे कारण जी म्हणणं म्हणजे मान दिला मान दिल्यासारखं हो, एका भूमियाला शिवा एक साधा भूमी आहे आणि त्या भूमियाने येऊन इकडे अपमान करावा हे मला तरी योग्य नाही वाटत म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटत असं असं ते खोट्या खोट्या कंप्लेंट असतात ना की म्हणजे सांगायचं तर सगळं पण बघा म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय असं करून त्याने कंप्लेंट केली जहा आरा बेगम म्हणाली की असं जर एक हिंदू भूमिया इथे येऊन करायला लागलाय तर अखिल भारतातल्या हिंदू भूमियांची वाढेल हिंमत वाढेल आणि ते सुद्धा करतील काय हे चाललंय ह्याला शिक्षा हवीच सगळ्यांनी कान भरतायत औरंगजेब येस आणि मग औरंगजेब म्हणाला की अच्छा तुम्ही सगळे म्हणताय म्हणून तुम्ही म्हणताय म्हणून आपण शिवाजीला पकडूया किंवा मारून टाकूया असं त्याने ठरवलं आता इथे रामसिंगाचे जासूस त्याचे सगळे गुप्तहेर इथे सुद्धा होते इतक्या आतमध्ये जिथे बैठक चालू आहे तिथे ही न्यूज लगेच रामसिंगला कळली त्यावेळेला अमीन खान म्हणून एक बक्षी होता बक्षी म्हणजे जे फायनान्स वगैरे बघतात पगार वगैरे वाटण्याचं जे काम करतात त्यांना बक्षी म्हणतात अच्छा सो अमीन खान नावाचा एक बक्षी होता ज्याला ही गोष्ट कळली मे सॉरी रामसिंगाला ही गोष्ट कळल्यानंतर तो आ, अमीन खान कडे गेला कारण अमीन खानाचं चांगलं वजन होतं आणि अमीन खान एक चांगला सरदार होता रामसिंग त्याच्याकडे गेला रामसिंगने सांगितलं की औरंगजेब बादशाह आता शिवाजी महाराजांना मारणार आहेत माझ्यावरती माझ्या वडिलांनी शिवाजी महाराजांची जबाबदारी दिलेली आहे बरोबर तर तुम्ही एक काम करा बादशहाना सांगा की सगळ्यात आधी मला मारा मग <laughs> माझ्या मुलाला मारा आणि मग शिवाजीचं काय करायचं ते करा है। आसा आसा ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आमिन खानाने हे असंच्या असं जाऊन औरंगजेब बादशहाला सांगितलं औरंगजेब बादशाह काय साधं थोडी होतं ते बेण लई शान होतं तो काय लगेच अरे घाबरलं विबरलं गेलं नाही तुम्हाला ठीक आहे तुम्ही विचारा रामसिंगला तो जबाबदारी घेईल का शिवाजी महाराजांची म्हणजे कसं तुझे पण तंगड्या अडकवून ठेवणार मी तुला असंच नाही सोडणार तुला हवं ते असंच नाही मिळू देणार तुझ्याकडनं पण काहीतरी मला हवं लगेच रामसिंग तयार झाला तो साधा भोळा त्याच्यामुळे त्याने म्हटलं मी सिक्युरिटी बॉन्ड साइन करायला तयार आहे आय स्टँड सिक्युरिटी फॉर शिवाजी महाराज आणि त्याने सही वगैरे केली तर शिवाजी महाराजांना भेटला बेल भंडारा घेऊन त्यांच्या सगळ्या शपथा आणाभाका वगैरे झाल्या हे सगळं झालं किती <coughs> तारखेला हे झालं चौदा पंधरा ला हे सगळं झालं शिवाजी महाराजांचे ही गुप्तहेर होतेच त्यांना कळलं की जाफर खानाने जाऊन आपल्या विरुद्ध चुगली केली जहा आरा बेगमने केले जसवंत सिंगाने केले महाराजांना माहिती की जसवंत सिंग इज लिस्ट इम्पॉर्टंट कारण जसवंत सिंग ना औरंगजेब बादशाह होण्याच्या आधी त्याच्या विरुद्ध गटात होता हो का त्यामुळे महाराजांना माहिती येते की ह्याच्याबद्दल ना औरंगजेबाला जन्मात कधी कॉन्फिडन्स नाही येणार आहे कारण ह्याने औरंगजेबाची साथ दिलेली नाही त्यांना माहिती दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत जाफर खान आणि जहा आरा बेगम यांना काहीतरी करायला हवं आपल्याला जाफर खानाला अठरा ला शिवाजी महाराज जाऊन भेटले जाफर खानाची बायको तिचं वाढलं ब्लड प्रेशर <laughs> माझ्या भावाची बोट कापले त्या म्हणजे सभासद बकरीमध्ये दिलाय हा प्रसंग खूप सुंदर प्रसंग आहे हा आणि त्याच्यात पण असंच लिहिलंय म्हणजे ब्लड प्रेशर वाढले असं नाही लिहिलंय पण ती टेन्शन मध्ये आली की यार माझ्या भावाची बोटं छाटले त्या माणसाने तो तुला भेटायला येतोय तुझा गळा चिरेल तो अ त्याच्याबरोबर खानाचा कोथळा बाहेर काढलाय या माणसाने घालवा त्याला घालवा घालवा असं चाललं होतं जाफर खानाला येऊन भेटले जाफर खानाने एक वेळ दिली त्यावेळेला महाराज जाऊन भेटले त्यांनी आपल्याकडनं एक अर्ज दिला आता महाराजांना कळलं होतं की इथून निष्ठायची वेळ आली कारण इथे आपल्या भोवती फास्ट टाईट होत चाललंय तर त्यांनी जाफर खानाला एक आपल्याकडनं अर्ज दिला आणि सांगितलं की आपण असं असं हा अर्ज तुम्ही द्या म्हणून की ओव्हरऑल मी काही गुन्हे केले त्याची मला माफी द्या आता तिथे जाऊन माफी मागायच्या अर्जी पत्रात दिलेली टाइम चांगली आणि खोटी माफी मागायला कोणाच्या बापाचं काय जात आहे म्हणून महाराजांनी तो अर्ज दिला तो अर्ज देताना जाफर खान टेन्शन मध्ये दर दोन मिनिटांनी आपले आतनं बायको पाठवते कोणाला तरी की जिवंत आहे ना नवरा आणि घालवा घालवा त्याला असे करून जाफर खानाने पटापट पत त्यांना काहीतरी करून पाठवलं महाराज तिथून निघाले महाराजांनी सभासद बखरी मध्ये म्हटलंय की जाफर खान काही मनापासून भेटला नाही म्हणजे काम होईल असं वाटत नाही महाराजांचं म्हणणं होतं दरम्यान काय झालं रामसिंगाने जो काही सिक्युरिटी बॉन्ड दिला त्याच्यानंतर औरंगजेबाने अजून डोकं लावलं तो किती उलट्या काळजाचा होता तो म्हणाला तयारी कर तुला शिवाजी महाराजांना घेऊन काबूलला जायचं बर आता का पंचायत म्हणजे एका ठिकाणी रामसिंगला बरं वाटलं की आग्र्यातून बाहेर पडते शिवाजी महाराज आणि काबूलला जायची तयारी तर तो मला चालेल आम्ही आजच निघतो तो म्हणाला की नाही सात आठ दिवसांनी निघतो असं औरंगजेब म्हणाला तिथून रामसिंग बाहेर पडतोय तोपर्यंत त्याला तो रस्त्यात एक आग्या वेताळ भेटला आग्या वेताळ म्हणजे कोण त्याचं नाव होत खान आणि त्याला मी आग्या वेताळ का म्हणतोय बिकॉज तो औरंगजेबाचा फेवरेट होता आता औरंगजेबाचा फेवरेट हा कोणीतरी ससे पालन करणारा किंवा टेडी बेअर्सना सांभाळणारा नसेलच औरंगजेबाचा फेवरेट म्हणजे तसाच कोणीतरी क्रूर असला पाहिजे एक सतनामी सेक्ट होती आग्र्या दिल्लीच्या आजूबाजूला त्यांनी मध्ये एकदा उठाव केला होता औरंगजेबाच्या विरुद्ध त्या सतनामी सेक्टच्या माणसांना चिरडून मारण्यामध्ये या राधा अंदाज खानाचा हात होता म्हणजे सो असा जो माणूस असेल तो औरंगजेबाचा फेवरेट रामसिंग बाहेर पडतोय त्याला हा राधा अंदाज खान म्हणतो कुवरजी काबुल जा हो तर रामसिंग हा हा जा रे आमोर शिवाजी महाराज जा रे मे बी आराम ऐकल्यानंतर रामसिंगच्या डोक्यात प्रकाश पडला की जर राधा अंदाज खान आपल्यासोबत येतोय म्हणजे काहीतरी घातपातचा विषय आहे म्हणजे औरंगजेबाने त्याला एक मिशन दिलंय अचानक कुठेतरी मध्ये तरी, तरी काहीतरी होणार आणि शिवाजी महाराज कुठल्या तरी युद्धात मरणार तर रामसिंग परत टेन्शन रामसिंगचा रोल किती महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये गुप्तहेर खात आतल्या बातमी समजून घेणं आणि इंटेन्शन त्याचे जे आहेत ते सगळे व्यवस्थित आणि हे सगळं करून रामसिंग तिथून निघाला सॉरी ज्या वेळेला त्या अर्जामध्ये हे सुद्धा होतं की तुम्ही मला काबूलला पाठवू नका आता हा अर्ज घेऊन एकोणीस मे ला औरंगजेबाकडे जाफर खान त्याचा वजीर गेला आता जाफर खानाला बघून मला तरी असं खूप वाटतंय की ना औरंगजेबाला वाटलं असेल की लिटरली या औरंग या जाफर खानाला आधी तोफेच्या तोंडी द्यावा चौदा तो मेला तू सांगतोस की शिवाजी महाराजांना मारून टाका आणि आज पाच दिवसात तू मला येऊन सांगतोस की मी त्याचा अर्ज आणलाय त्याला माफ करा म्हणून एकदम चेंज पार्टी <laughs> पार्टी म्हणजे जाफर खानाला महाराजांनी नक्कीच पैसे चारलेले असणार ह्याच्यातनं ना महाराजांच्या चारित्र्यावरती शंका घ्यायची गरज नाहीये जैसा देस तैसा भेस कृष्णदिती येस yes. तुम्हाला तिथून निघायचं आहे तर तुम्ही लाच लुचपत देऊन जे काय असेल त्या मार्गाने निघालं पाहिजे जाफर खानाने तो अर्ज दिला औरंगजेब म्हणाला ठीक आहे मी माफी वगैरे दिली काबूलला पण त्यांचं जाणं कॅन्सल केलं ह्याच्या पुढे काही दिवस असेच गेले अमीन खानाने त्याच्यामध्ये पंचवीस मे ला एक अर्ज अमीन खानाकडनं दिला महाराजांनी पुन्हा अमीन खानाने पण काही फुकट अर्ज दिला नसेल अमीन खानाने तो अर्ज दिला आणि त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझे सगळे किल्ले मला परत द्या मी तुम्हाला दोन करोड रुपये देतो आणि मला इथून जाऊ द्या दोन करोड दोन करोड पुन्हा हे राजस्थानी रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं ह्या वेळेला औरंगजेबाने तो चिडलाय असं दाखवलं आणि सांगितलं की शिवाजी महाराजांचं डोकं फिरलंय ह्या माणसाला कुणालाही भेटायला देऊ नका आणि जेधे शकावलीनुसार याच दिवशी राजियांस चौक्या बसल्या म्हणजे फॉर्मल कैद शिवाजी महाराजांना पंचवीस मेला में। में हौस आरेस्ट। हौस आरेस्ट। ला झाली तेरा दिवसांनी फॉर्मल कैद म्हणजे हाऊस अरेस्ट हाऊस अरेस्ट की त्यांच्या आजूबाजूला ही सगळी माणसं ठेवण्यात आली म्हणजे जो फौलाद खान आपल्याला नाव नेहमी माहिती असतं की महाराजांची चौक्या लावणारा हा फौलाद खान होता त्याला त्याला त्यांनी आज्ञा केली आणि असं झालं पण मग महाराज स्वतःच्या सरदार आणि माणसांशी पण नाही भेटू शकत का जे पाचशे लोक जे होते त्यांच्या त्यांचे जे डेरे होते त्याच्या आजूबाजूलाच लावले ही लावलेली होती म्हणजे त्यांचा डेरा मध्ये असेल आणि त्यांची माणसं आणि त्याच्या आजूबाजूला त्यांना आता बाहेरच्या जगाशी संबंध संपला रामसिंगाशी जो संबंध होता तोही त्यांनी करायला बंद केला की रामसिंगाशी तू आता बोलू नाही शकत अशा प्रकारे ती सुरुवात तशी झाली हे बघ मुघलांचे सगळेच कारभार ढिसाळ होते ढिसाळ की हे शास्ताखानाच्या वेळेलाही आपण पाहिलं की अरे एवढ्या आत जाऊन माणूस त्याला कापून बाहेर येतो तर ही गोष्ट सगळीकडे होती जेवढं मोठं साम्राज्य तेवढा तुमचा जो म्हणजे कारभार आहे तो ढिसाळच व्हायला लागतो आणि तसाच ढिसाळ होता आणि ह्याच्यामुळे काय झालं की शिवाजी महाराजांना ऑब्व्हियसली आता कळलं की आता आपण कैदेमध्ये आहोत आणि आता आपल्याला अजून डोकं वापरून इथून निघायचे प्रयत्न करायला हवे सो महाराजांनी अजून काही काही डोकं लावायला सुरुवात केलं ला। ऑब्व्हियसली महाराज माणूस होते सभासद बकरीमध्ये वर्णन केलं की महाराजांना भीती वाटली आपल्या संभाजीराजांना पोटाशी धरून त्यांना त्यांनी दुःख व्यक्त केलं ते माणूस आहेत आपण असं नाही म्हटलं तर शिवाजी महाराज म्हणजे हिरो त्यांना काय कधी भीतीच नाही वाटली अरे अफजल खान समोर तर भीती नाही वाटणार ना। एक क्षणासाठी वाटलीच असेल पण त्या भीतीवरती मात करणं हे महाराजांचं कौतुक आहे म्हणून ते असमान्य एक्झॅक्टली exactly. म्हणजे आग्र्याहूनही सुटताना महाराजांना कॉन्फिडन्सच होता मी सुटलोच मी असं नाहीये त्यांनाही भीती वाटली ज्याचं वर्णन सभासदांनी केलेलं आहे एक सर्वसामान्य कुठल्याही माणसाला दुःख वाटलं तसं त्यांनाही वाटलं पण रेझिलियन्स ही बाउन्स बॅक की यार रडून नाही चालणार मला मला आता इथून सुटायचंय आणि मग महाराजांनी पुढच्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग प्रसंग झाला मुत्सद्देगिरी आपण महाराजांची म्हणतो ही एकदा आपण पाहिले की जाफर खान हा कट्टर शत्रू त्याला महाराजांनी आपल्या गटात घेतलं पाच जूनला म्हणजे आता मेला हा सगळा प्रसंग झाला चौदा का तेरा मेला ती जहा आरा बेगम वगैरे सगळे त्रिकूट भेटलं आणि औरंगजेबाचे कान भरले पाच जूनला म्हणजे दोन वीस दिवसांनी जवळजवळ फौलाद खानाला आणि फौलाद खानाने सांगितलं की शिवाजी महाराजांची माणसं आणि रामसिंगांची माणसं ना सारखी आग्र्यात येतात आणि दे आर लॉट ऑफ डिस्टर्बन्स तर कारण त्यांना आग्र्यात दिलं नव्हतं राहायला ते मुलूक सराई किंवा रामसिंगाच्या जवळ राहायला दिलं तर ते आग्र्याच्या बाहेर राहत होते औरंगजेबाने पुन्हा नाटक केलं की मी खूप चिडलोय आणि त्याने फौलाद खाना सांगितलं जा आणि आत्ताच आत्ता त्याला मारून टाक अरे बापरे हे आणि हे पुन्हा हे पुन्हा मी जे सगळं सांगतो राजस्थानी रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं हे काही कुठल्या कादंबरीत नाहीये कुठलंही हे साध असं म्हणजे मनोरंजक कथा वगैरे नाहीये हे राजस्थानी रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं हे म्हटल्यानंतर फौलाद खान जाणार त्याच्या आधी औरंगजेबाच्या मागना आवाज आला की थांब शिवाजी महाराजांना मारू नकोस हे कोण होत ही होती आपली जहा आरात जी काही आठवड्यांपूर्वी म्हणत होती की याला so, तिने सांगितलं की अरे मिर्झा राजा जयसिंगांनी खूप विश्वासाने शिवाजी महाराजांना पाठवलंय आणि जर तू ह्या शिवाजी महाराजांना मारल तर मिर्झा राजांवर त्याचा काय परिणाम होईल बरं म्हणजे हे तिला वीस दिवसांपूर्वी माहिती नव्हता अचानक तिला असं वाटलं की असं कसं म्हणजे महाराजांची जादू आहे परत काही एक्झॅक्टली की ह्या वीस पुन्हा इतिहासाला हे डिटेल्स माहिती नसतात बट काही आउटपुट्स वर न कॅन डिसाईड की काय केलं असू शकतं म्हणजे असं मे बी आपल्याला ऑबियसली लाच दिली असेल कारण ह्या लोकांची कामं पैशाशिवाय व्हायचीच नाही so, ती लाच लुचपत करून का होईना पण शिवाजी महाराजांनी जहारा बेगमला सुद्धा स्वतःच्या औरंगजेबाच्या बहिणीलाच आपल्या गटात घेतलं की तीच आता वकील औरंगजेब सोडून आता हळूहळू प्रत्येक महत्वाचा माणूस वळवला येस म्हणजे हे किती अवघड आहे एक्झॅक्टली आणि कमी वेळात वर्ष नाही आहेत महाराजांकडे ह्या लोकांना पटवायला महाराजांनी हे दोन आठवड्यात केलंय म्हणजे मला वाटतंय की जर महाराजांना खरोखर कर सहा महिने वगैरे ठेवलं असतं ना तर औरंगजेबाच्याच माणसांनी मारून महाराजांना तिकडे बादशा केला असतं <laughs> थोड्या दिवसांनी म्हणजे हे आजकालच्या भाषेत म्हणायचं तर हे ब्युरोक्रॅटिक स्किल्स आहेत येस आणि उत्तम स्किल्स आहेत की तुम्हाला ही मुत्सद्देगिरी एकतर माहिती हवी ही तुम्हाला कोणी सांगत नाही पण ही हे स्किल्स तुमच्याकडे हवेत आपण आजकाल खूप कन्फ्युज झालंय की म्हणजे यार शत्रू पक्षातल्या माणसाला लाच देणं सुद्धा किती चुकीचं काम आहे हे काही एथिकल नाही इट इज एथिकल वन्स युअर इन पॉलिटिक्स की तुम्हाला शत्रूची माणसं तुम्हाला तुम्हाला जगायचंय तुम्ही चांगलं काम करताय की नाही म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की कोणीही बाबा लाच लुचपत करा हा आपण जे काही बोलतोय ह्याच्यातनं असा निष्कर्ष कोणीच काढू नये की माझं म्हणणे की यार सरळ लुचपत करा माझं म्हणणं आहे तुम्ही चांगलं काम करताय की नाही तुम्ही स्वराज्य उभं करताय तुम्ही तुमच्या माणसांसाठी उभे राहिलात तुम्ही एका जुलमी सत्तेच्या विरोधात उभे आहात अशा वेळेला त्या जुलमी सत्तेला खाली पाडण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करायला हवं मग तुम्ही अफजल खानाला भेटायला बोलवून मारलत तर तुम्ही त्याचा विश्वासघात केलाय असं होत नाही ती कृष्ण नीती आहे आणि तुम्हाला ती करायलाच हवी तुम्ही फक्त बघायला हवं की तुम्ही मारताय तो अफजल खान आहे का मिर्झा राजा आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे कसं दाम दंड आणि महाराजांनी तेच तत्व वापरलं म्हणजे हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात लोएस्ट ऑफ ऑफ वन म्हणेन म्हणजे आणि ना त्यांचे ह्या म्हणजे आपण गमतीने म्हणू शकतो की लोकांची साडेसाती चालू असते ना त्याची महाराजांची साडेसाती चालू होती का असं असं म्हणायला लागतं कारण पुरंदरचा तह आणि आपल्याला वाटतं लोएस्ट लोएस्ट अरे बट दिस इज गोइंग फर्दर डाऊन की आता तर खुद्द महाराजच पकडले गेले तिथे तरी मिर्झा राजांवरती एवढ्या लांब एवढ्या लांब इथे पण जवळपास पण नाही एवढ्या लांब अडकलेत आणि तिथे ती, मिर्झा राजा पण नाहीत मिर्झा राजांवरती थोडा तरी विश्वास होता महाराजांचा की यार हिंदू आहे आपला आपलाच माणूस आहे आपल्याला समजून घेईल महाराज निशस्त्र गेले होते मिर्झा राजांना भेटायला म्हणून मिर्झा राजांनी त्यांना तलवार गिफ्ट केली होती की अरे तू असाच जाऊ नको ही घे तलवार असं शोभत नाही क्षत्रिय माणसाला हे नुसतं जाणं म्हणून मिर्झा त्यांना तलवार दिली इथे औरंगजेब उलट्या काळजाचा माणूस आहे सो so, यू कॅन डेफिनेटली म्हणजे हे गुड uh, काय म्हणतात तू चांगलं पॉईंट आउट केलंस की हा इट वॉज काइंड ऑफ अ लोएस्ट पॉईंट बट ही बाउन्स्ड बॅक आणि हीच शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचा अजून एक चांगला गुण आहे दॅट रेझिलियन्स बाउन्सिंग बॅक फ्रॉम एव्हरी डिफीट हेच माणसाला वरती वरती घेऊन जातं म्हणजे आजकालची मुलं जी म्हणतात ना की यार एका मुलीने नाही म्हंटलं यार अरे फेल झालो यार काय करायचं आत्महत्या करू अरे शिवाजी महाराजांना आत्महत्या करायला किती स्कोप होते <laughs> की अफजल खान आलाय मरणार मी आत्महत्या करूया अरे शाहिस्ते खान लाखाची फौज घेऊन आलाय माझं काहीच होणार नाही आत्महत्या करूया करता आली असते शिवाजी ते आग्र्याच्या अटकेमध्येही त्यांना करता आली असते पण महाराजांनी नाही केलं ही, के ही बाउन्स्ड बॅक म्हणजे आपल्यासारख्या आजच्या पिढीच्या लोकांना आपल्या ह्याच्यातनं <laughs> घेण्यासारखं महत्वाचं म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी गिवअप नाही केलं गिवअप नाही त्यांनी प्रयत्न करत राहिले वेगळे वेगळे yes. परप्रांतात असून सुद्धा आणि त्यांचे ते प्रयत्नच बघून आपल्याला आश्चर्य वाटत की अरे एक फेल झाला की आपल्याला असं वाटतं की यार जाऊ यार मला स्वतःला कितीतरी आपले माझे व्हिडिओ टाकल्यानंतर असं वाटतं यार जाऊ असं नाहीये महाराजांचे हे सगळे गोष्टी आठवल्या की वाटतं यार महाराजांनी किती प्रयत्न केलेत आता आपण दोन अर्ज पाहिले ह्याच्यानंतर महाराजांनी मग दाखवलं की यार मी आता आजारी पडलोय मग काय करायचं तर ते मिठाईचे पैसे वगैरे मिठाईचे काय म्हणतात त्याला पेटारे लोकांना पाठवायला सुरुवात केली सगळ्या धर्माच्या लोकांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली आणि म्हणजे दानधर्म करायला हवा ना त्याच्यासाठी वेगळे वेगळे प्रयत्न आता सुरू झाले प्रयत्न सुरू झाले मला विचारायचं हे सगळे अर्ज किंवा हे सगळं कम्युनिकेशन जे होत होतं ते आता हे मराठी लोक यांची भाषा आणि एक लिपी वेगळी ते आता परप्रांतीय हे कसं कम्युनिकेशन कसं होत होतं कुठल्या लँग्वेजेस मध्ये हे सगळं महाराजांबरोबर त्यांचे पारस नवीस म्हणजे फारसी लिहिणारे ही लोक असायचे त्यांच्याबरोबर त्यांचे दुभाषे असायचे त्याच्यामुळे हे सगळे लोक महाराजांना त्यांचं जे बोलणं असेल ते सांगायचं प्लस महाराजांच्या वकिलांना वेगवेगळ्या भाषा अवगत असायच्या वकिलांचं कामच ते आहे ना की आजकालचे वकील वेगळे जे कोर्टात उभे राहून म्हणतात हे वकील ते आहे ज्यांना पर परकीय देशातल्या वकिलांशी किंवा राजांशी बादशांशी बोलायचे सो त्यांना ह्या सगळ्या कला अवगत असायचे सो त्याच्यानुसार लोक हे कम्युनिकेशन करायचं तर आणि मग अशा प्रकारे ते वकिलांचं बोलणं व्हायचं आणि त्या वकिलांच्याच मार्फत महाराजांनी सांगितलं की मला मिठाईचे पेटारे द्यायचे म्हणजे पेटारे इन द सेन्स मला दानधर्म करायचंय आणि जे काय उरलेलं आयुष्य आहे त्यात मला पुण्य कमवायचंय अशा पण एवढं सगळं दानधर्म करण्यासाठी एवढ्या लोकांना थोडे पैसे चारणे हा जो विषय आहे हे सगळं धन महाराजांना कुठून मिळत एवढा लांब आहेत आपल्या राजधानी पासून हे एवढं धन घेऊन तर आले नव्हते मग हे धन सगळं कुठून आलं एक खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप लॉजिकल प्रश्न आहे आणि हा खूप लोकांना पडत नाही लोकांना अट्ट महाराजात म्हणजे पैशाचे आपलं रतीब चालूच आहे असं बँक बँक एक घेऊन आले एक्झॅक्टली तर असं नाही आणि हा खूप चांगला प्रश्न आहे महाराजांकडचे पैसे संपले कारण कुठलाही मुघल माणूस हा भेटायला सुद्धा पैसे घेत असे काम अर्ज वगैरे करायला तर द्यायचंच पण भेटायलाही पैसे घेत असे प्लस हे मिठाईचे पेटारे बिटारे पाठवायचे त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे लागणार आहेत महाराजांना पैशाची कमतरता जाणवली राजस्थानी रेकॉर्ड मध्ये उल्लेख की महाराजांनी रामसिंग कडनं सहासष्ट हजार रुपये उधार घेतले लोन घेतलं येस आणि शिवाजी महाराज म्हणजे काही विजय माल्या नाहीयेत की आग्र्याहून सुटले म्हणजे बुडले पाहिजे कोंबुल्यात बसलाय आणि मग एक्स्ट्रा डिशन ट्रीटी चालू आहे की पाठवा शिवाजी महाराजांना असं नाहीये शिवाजी महाराजांनी हे पैसे हुंडी हुंडी म्हणजे त्या काळातले चेक आँ. हे हुंडी देऊन शिवाजी महाराजांनी सहासष्ट हजार रुपये परत केले वा म्हणजे तुकाराम महाराज हे म्हणतात ना की भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाचे माथी हणू हे महाराजांच्या तत्वात दिसून येतं की औरंगजेबाशी औरंगजेबासारखं रामसिंगाशी रामसिंगासारखं त्याचे पैसे घेतले ते मी परत केले हे एक दिसून येतं मॅन ऑफ प्रिन्सिपल्स मॅन ऑफ एक्झॅक्टली सो म्हणजे ते म्हणतात ना की विश्वासघात केला महाराजांनी विश्वासघात केला म्हणून काही लोक का सतत रडत असतात कुणाशी केला महाराजांनी शत्रूंचा विश्वासघात केला पण माझा हा ओपन प्रश्न आहे कुठल्या मित्राशी विश्वासघात केला ह्याचं नाव लिहून द्या मी माझा चॅनल बंद करून टाकेन कुठल्याच hmm. मित्राशी महाराजांनी कधीच विश्वासघात केला नाही आणि हेच माणसाला माणूस चांगला माणूस बनवत ना ह्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अजून एक अर्ज केला आणि आय थिंक दिस वॉज हिज लास्ट पेटिशन औरंगजेबाकडे की uh, मला संन्यास घ्यायचा आहे तर तुम्ही मला बनारसला पाठवून द्या मी आता उरलेलं माझं आयुष्य ईश्वर चिंतनामध्ये सो असं असं दाखवलं आता मी आजारीही पडलोय काय करायचं का राहिलं नाही वगैरे वगैरे तर औरंगजेबाने त्यावर खोचक उत्तर दिलं की अरे वा घ्यायचं आहे का त्याला संन्यास चालेल चालेल तिकडे बनारसलाच आमचा एक किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये आम्ही त्याला ठेवतो तो किल्ला राजकीय कायद्यांसाठी होता महाराजांना हे सगळं माहिती होतं महाराजांचे सगळ्या गोष्टी अप टू डेट असायच्या सो महाराजांनी ह्याच्यावरती काही कमेंटच केली नाही ह्याच्या आधी सुद्धा एक दोन अर्ज असे झाले की तुम्ही मला दक्षिणेला पाठवा मी आदिलशाही आणि कुतुबशाही तुम्हाला घेऊन देतो मी तिथे युद्ध करतो मरतो युद्धात पण तुम्हाला आदिलशाही कुतुबशाही घेऊन देतो यावरती औरंगजेब म्हणाला की नाही त्याची काही गरज नाही आहे तुझे सगळे किल्ले आमच्या हवाली कर ह्याच्यावरती मी अगेन मला कधी कधी असंही वाटतं की औरंगजेबाचं हेच इंटेन्शन होतं की इथे बोलून महाराजांना अडकवून त्यांना हॉस्टेज बनवून त्यांचे उरलेलेही किल्ले घ्यायचे अगेन ह्याला काही ऐतिहासिक संदर्भ नाही हा माझा तर्क आहे वैयक्तिक खरा किंवा खोटा काही असू शकतो किंवा औरंगजेब फायदा घेत होता सिच्युएशनचा कुड बी एनिथिंग आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती शिवाजी महाराजांनी सांगितले की माझी माणसं आहेत ना ते मी गेल्याशिवाय तुम्हाला किल्ला देणारच नाही तुम्ही माझं लेटर घ्या माझ्या सह्या घ्या काही घ्या मी ते पाठवलं हो तरी माझी माणसं ही तुम्हाला शिवाजी महाराज दिसल्याशिवाय किल्ला देणार नाहीत मग त्याच्यावरती परत ते सगळा अर्ज तसाच राहिला शेवटचा हा अर्ज असं झाला महाराजांना आता कळलं की मुत्सद्देगिरी बाज झाली आता वेळ आहे इथून सुटायची निघायचा आता महाराजांनी सगळे त्यांचे हे सगळे प्रयत्न थकल्यानंतर पुन्हा ते मिठाईच्या पिटाऱ्यांचं प्रकरण तसंच चालू ठेवलं महाराजांनी काही गोष्टी सतत आ, आ, स्पेसिफिकली करायला सुरुवात केली म्हणजे महाराज एकाच पलंगावर झोपायचे त्या पलंगामध्ये त्यांचा हात सतत दिसेल अशा प्रकाराने झोपायचे हे का ते सभासद भक्तीमध्ये पुढे दिले तशा ह्याने मी सांगतो हात त्यांच्या हातातलं कड वगैरे दिसत असेल अशा पद्धतीने ते झोपायचे हे सगळं करत त्यांनी काही दिवस तसे चालू ठेवले कारण तसं केलं ना एक रुटीन केलं की बाहेरच्या गार्डसना कळतं की ओ पलंगावर शिवाजी महाराज हा so, हा शिवाजी हा काइंड ऑफ चेस प्लेअर कसा दहाव आधी सगळं करतो तसं महाराजांनी फॉरवर्ड प्लॅनिंग करून हे सगळं तसं पॅटर्न तयार केलं याच्यामध्ये संभाजीराजे रामसिंगाबरोबर औरंगजेबाला भेटायलाही जायचंय अ त्यावेळेची एक कथा सुद्धा आहे की मा, संभाजी महाराजांना सांगण्यात ता आलं होतं औरंगजेबाने की जा तू मल्लयुद्ध करून दाखव मला आणि त्या दरबारात आपल्या वडिलांप्रमाणे संभाजीराजे सांगितलं की मी लढणार नाही कारण तुमचा राज तुमच्या राजघराण्यातला कोणी असेल तर सांगा त्याच्याबरोबर माझ्या लेवलच्या ह्याचा संदर्भ मला माहित नाहीये पण ही एक कथा मी ऐकलेली आहे अ असो सो संभाजीराजे रेग्युलरली रामसिंगा बरोबर भेटायला जात होते इकडे महाराजांनी सगळी निघण्याची तयारी केली होती हे त्यांचे रुटीन त्यांनी तसं चालू केलं रुटीन झालं की हळूहळू मुघली सरदार ते शिपाई ते हळूहळू तसेच झाले की चाललंय जात आहेत असं करून रोजच आहे आणि मग सतरा ऑगस्टला शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे मिठाईच्या पिटाऱ्यात बघून बसून निघाले आता ह्याच्यात विशेष कौतुक संभाजी महाराजांचं आहे का कारण ते फक्त नऊ वर्षांचे होते आजकालची नऊ वर्षांची मुलं बघा ती किती किंवा इन जनरल नऊ वर्षांची मुलं ही किती चंचल असतात त्यांना तीन कोस बाहेर जायचं होतं म्हणजे किती किलोमीटर कोस इज मला एक्झॅक्टली आत्ता आठवत नाहीये पण माझ्या मते दीड का दोन किलोमीटर असावे सहा एक किलोमीटर त्यांना जायचं बापरे मोठा अंतर त्या पेटाऱ्यातून जायचं म्हणजे आय थिंक तीन किलोमीटर इज एक कोर्स म्हणजे नऊ किलोमीटर जवळजवळ बाहेर जायचं होतं त्यांना नऊ किलोमीटर बाहेर जायचंय आणि त्या पेटाऱ्यात बसून जायचंय ते पेटारे चेक होऊ शकतात अशा वेळेला एका नऊ वर्षाच्या मुलाने आत बसायचं न हालचाल करता न आवाज करता आत शिंक आली तर काय करायचं आत खोकला आला तर काय करायचं आत भीती वाटली आणि बाबांची आठवण आली बाबाच आहेत ना इथे अजून कोण आहे बाबांची आठवण आली तर कोणाला विचारून रडायचं असं काहीही गेलं नाही संभाजी महाराजांनी ते शांत बसून राहिले आणि मग शिवाजी महाराज आणि हे पेटाऱ्यातनं बसून नऊ कोस तीन कोस बाहेर आले आता ह्याच्यानंतर खूप सुंदर एक अं डोट पण नाही म्हणता एक इंटरेस्टिंग घटना कशा घडल्या सतरा ऑगस्टला तर कोणालाच कळलं नाही सतरा ऑगस्ट मग बघा जून जुलै ऑगस्ट तीन महिने शिवाजी महाराज बारा पंचवीस मे ला त्यांना अटक झाली कैद झाली हाऊस अरेस्ट सतरा ऑगस्टला ते निघाले सतरा ऑगस्टला कोणालाच कळलं नाही सतरा ऑगस्टला हिरोजी फर्जंद आणि अजून एखाद दुसरी माणसं तिथे बसलेली होती आणि शिवाजी महाराजांची काळजी करतायत असं दाखवलं रात्री अख्खा वेळ हिरोजी फर्जंद शिवाजी महाराजांच्या पलंगावर झोपून राहिला आणि तसाच हात बाहेर ठेवून राहिला सो so दॅट हे hey, सभासद बकरीत लिहिलेलं आहे की फक्त एक हात बाहेर ठेवला होता की ज्याच्याने कळावं की इथे आहे आणि पलंग शिवाजी महाराजलेत संपलं आपलं आपण बाकी बाहेर बाहेर फुकायला मोकळे असे ते सैनिकांचं झालं होतं त्याच्यामुळे आणि हा या दरम्यान ते सुद्धा सैनिक होते कारण ज्या वेळेला मी तुला मगाशी म्हटलं ना की पाच जूनला औरंगजेब म्हणाला की मारून टाका शिवाजीला त्यापासून रामसिंगने स्वतःची पण सिक्युरिटी ठेवली आणि त्याला कळलं शिवाजी महाराजांच्या जीवाला पण धोका रामसिंगाची माणसं होती औरंगजेबाची माणसं होती ते सगळे तिथेच होते रात्रभर हिरोजी फर्जांनी तिथे झोपला सकाळी हिरोजी फरजंद निघाले तिथून आणि त्यांनी सांगितलं की राजांची काही तब्येत बरोबर नाही मी वैद्याकडे जाऊन औषध घेऊन येतो तेही निघाले तेही निघाले सो हिरोजी फरजंद तिथून निघाले अशा प्रकाराने एक घोडा आणि एक पालखी फक्त तिथे राहिली आणि रिकामा शामियाना आता इथून सगळी गंमत चालू होती अठरा ऑगस्ट सकाळ झाली होती थोड्या वेळाने लोक आत गेले त्यांना कळलं की अरे हातर पसार झाला शिवाजी उडून गेला हवेत गेला गुटखा खाऊन गुप्त झाला अशा सगळ्या अफवा होत्या म्हणजे सभासद बकरी मध्ये तर हे लिहिलंय की शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजां ज्याला भेटायला येणार आहेत त्याच्या आधी औरंगजेबाला सांगितलं हा माणूस पन्नास गज वरती उडी मारतो बापरे तू चिलखत वगैरे घालून बस औरंगजेब चिलखत वगैरे घालून बसला होता सभासद बकरीनुसार सो आधीच अफवा शिवाजी महाराजांबद्दल खूप होते एका इंग्रजी पत्रात तर लिहिले की शिवाजी महाराजांना पंख आहेत हे <णिया> इंग्रजी पत्रात लिहिलंय शिवाजी महाराजांना पंख आहेत ते गुटका खाऊन गुप्त होऊ शकतात वगैरे आणि ह्याच्यावरनं तर लोकांची अगदी मनोधारणा झाली की शिवाजी महाराज गुप्त होऊच शकतात भिंतींच्या आरपार जाऊ शकतात कारण शास्त्रखानाची बोटं कापून आले mm. so, ते सो त्याच्यामुळे लोकांचं झालं अरे गायब झाले गायब झाले शिवाजी महाराज गायब झाले औरंगजेबाने सगळीकडे ऑब्व्हियसली शोधायला माणसं पाठवली आता तू औरंगजेब असशील तू आग्र्यात आहेस ओके शिवाजी महाराज हे जाणार आहेत राजगडाला दक्षिणेत तर तू तु तुझी तु 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 माणसं कुठे पाठवशील शोधायला दक्षिणेला जाण्याच्या रस्त्यावर एक्झॅक्टली exactly महाराजांना पण हेच माहिती सो महाराज होते हुशार एक पाऊल काय दहा पाऊल पुढे शिवाजी महाराज आग्रा क्रॉस करून मथुरेत गेले उलट उलट उत्तरेला येस आता इकडे काय गंमत चाललीये तेवीस जुलैचा राजस्थानी रेकॉर्डचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये उल्लेख उल असा आलाय की तिथून दोनशे किलोमीटरवर नरवर नावाचं एक ठिकाण आहे त्या नरवरच्या चेकपोस्ट वरती आता अरे हो मधल्या काळात माझं सांगायचं राहिलं शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या माणसांना घरी पाठवून द्या असं औरंगजेबाला सांगितलं होतं कारण महाराज म्हणाले मला काय आता संन्यास घ्यायचा आहे ही नको कोणी मला माणसं इकडे सगळ्यांना हाकलून त्यांनी सगळ्यांना पाठवून असं चिडचिड केली औरंगजेब म्हणाला अरे बरंय आता ह्याला मारणं अजून सोपं आहे त्याची माणसं पण गेली त्याने लगेच परवाने दिले त्या परवान्यांमधले चार पाच परवाने गायब झाले कारण ते महाराजांनी आपल्याकडे ठेवून घेतले ते उपयोगी झाले असते पुढे जाऊन ही सगळी माणसं जी मी मगाशी अडीचशे तीनशे माणसं हत्ती घोडे कविंद्र परमानंद नेवासकर ज्यांनी शिव भारत लिहिलं ते पण महाराजांबरोबर गेले होते म्हणजे महाराज राजाप्रमाणे गेले होते असं आपण का म्हणतो तर माझ्या पदरी कवी आहेत त्यांनाही मी घेऊन आलोय आता जिथे महाराजांनाच किंमत दिली नाही तिथे कवींना काय देणार पण महाराजांची अपेक्षा होती की माझ्याकडची खास मंडळी दाखवेन मी तुम्हाला की आमच्याकडे पण कशी लोक आहेत एवढे भारी असं नाहीये त्या कविंद्र ने नेवासकरांना महाराजांनी तीन हत्ती दिले होते एकत्र जायला पुढे त्यांना तीन चारदा पकडलं बिचाऱ्यांना <laughs> कारण नंतर कळलं शिवाजी महाराज पळून गेलेत मग ह्यांना पकडून ठेवूया वगैरे वगैरे पण ते पण त्या राजस्थानी रेकॉर्ड मध्ये आलेले तर नरवर जे ठिकाण आहे कमिंग बॅक टू ही ते दक्षिणेला आहे आग्र्याच्या तेवीस जुलै म्हणजे पाच दिवसांनी नरवर पत्र आलं आणि त्याने सांगितलं की अठरा एकोणीस ऑगस्टच्या संध्याकाळच्या नमाजला इथून शिवाजी गेला त्याच्याबरोबर चार घोडेस्वार होते अजून त्याने सांगितलं मी शिवाजी आहे मला परवाना दाखवला आणि तो गेला तो पळून गेला हे मला माहिती नव्हतं त्यामुळे मी त्याला जाऊ दिलं कारण परवाना होता परवाना होता त्या काळात काही असे कम्युनिकेशन नव्हते फास्ट एक्झॅक्टली exactly. पण आता एकोणीस ऑगस्ट मध्ये एका दिवसात दोनशे किलोमीटर जाणं त्या काळात शक्य नाही hmm. त्यामुळे मोस्ट प्रॉब्लेबली शिवाजी महाराज ते नव्हतेच शिवाजी महाराजांची अन्य कोणी माणसं होती त्यांनी hmm. मी शिवाजी महाराज सांगून निघाले पकडले गेले तर मी शिवाजी नाहीच hmm. नाही पकडले गेले तर सुटले कन्फ्युजन क्रिएट होईल की क्रिएट होईल की अरे शिवाजी इकडनं पळावे चंबळची नदी त्या नदीवरनं एका नावाड्याने सांगितलं की मी एक पुरुष त्याचा एक लहान मुलगा आणि त्याच्याबरोबर दोन स्त्रिया अशांना इथून तिकडे नाव क्रॉस करून दिली त्याच्याजवळ परवाना होता मला वाटतंय तो शिवाजी महाराज असावा चंबळ कुठे <laughs> त्याच्यानंतर हे होत आहे ना होत आहे तोपर्यंत एक तिसरा सैनिक आला तो म्हणतो मी आता फिरोजाबाद आलोय फिरोजाबाद मध्ये हत्तीवरनं मला शिवाजी महाराज जाताना दिसले मी त्यांना म्हंटल अरे राजाजी कॅसे हो तर राजाजी मला म्हणाले की मला म्हणजे औरंगजेब काय आता सोडत नाही आहे दक्षिणेत मी संन्यास घ्यायचं ठरवलंय त्यामुळे आता मी तिकडेच चाललोय बनारसला आणि संन्यास घे आता तीन ठिकाणी शिवाजी तीन वेगळे वेगळी ठिकाण त्याच्यामुळे आधीच औरंगजेबात त्याचे केस उपटायच्या मागे होता की आता कुठे गेले शिवाजी महाराज आणि शोधायचं कुठे शिवाजी महाराजांना हे सगळं चालू असताना शिवाजी महाराज मथुर आहेत मथुरेत का गेले तर मोरोपंत पिंगळे जे स्वराज्याचे पेशवे होते त्यांचे तीन मेहुणे हे त्याला मथुरेत राहत असत विसाजी पंत कृष्णाजी आणि तिसऱ्यांचं मला नाव नाही आठवते पण असे तिघ जण तिथे राहत होते हे सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे आता शंभूराजे फक्त नऊ वर्षांचे होते शिवाजी महाराजांना झटपट प्रवास करायचा होता त्यांना असं नव्हतं की सहा महिन्यांनी पोचलंय तरी चालतंय असं नव्हतं जेवढा आहे तेवढं पकडलं जाण्याची शक्यता जास्त आणि संभाजी महाराजांना घेऊन जाऊन एवढा प्रवास करणं शक्य नव्हतं सो त्यांनी महत्वाची आणि ओळखीची माणसं कोणतं ह्या तिघांकडे संभाजी महाराजांना ठेवलं एक ब्राह्मण मुलगा म्हणून ठेवला त्यांचा वेश बदलला त्यांना माझाच भाचा आहे असं म्हणून ठेवलं त्यांना संस्कृत पठण वगैरे तर संभाजी महाराजांना तसंही संस्कृतचं चा शिक्षण चालू होतं पण त्यांना श्लोक आणि बाकी सगळ्या गोष्टी शिकवणं हे सगळं करून त्यांचाच एक भाचा म्हणून तिथे ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या हस्ताक्षरात पत्र आल्याशिवाय ह्याला सोडू नकोस म्हणजे शिवाजी महाराजांना लिहिता येत होतं आजकाल काही लोकांचं असतं शिवाजी निरक्षर होता वगैरे वगैरे असं काही नाही शिवाजी महाराजांना लिहिता येत पण त्यांनी सांगितलं की माझ्या हस्ताक्षरातलं पत्र आलं कीच संभाजी महाराजांना सोड आणि मग तिथून मथुरेतनं शिवाजी महाराज निघाले आता मथुरेतून शिवाजी महाराज राजगडला कसे पोचले हे आज तागायत कुणालाच माहिती भरपूर इतिहासकारांनी ते कुठून आले कसे आले लिहिले पण ते सगळे तर्क वितर्क आहेत ऐतिहासिक संदर्भ काहीच नाही आणि ही शिवाजी हे शिवाजी महाराजांचं कौतुक आहे कौतुक आहे कारण का का सिक्रेसी अशी ठेवली की आजपर्यंत माहित नाही माहित नाही कारण उद्या जर तो मार्ग न जाणो परत वापरायची वेळ आली तर बरोबर त्यामुळे शिवाजी महाराजांनी ही गोष्ट कधीच कुणाला सांगितली नाही इंग्रजांच्या एका पत्र नाही राजस्थानी रेकॉर्ड नुसारच शिवाजी महाराज पंचवीस दिवसात पोहोचले पंचवीस दिवस एवढा मोठा प्रवास करणं सोपं नाहीये त्यामुळे महाराज पुढे एक दीड महिना आजारी होते बिकॉज ह्युमनली इट इज व्हेरी डिफिकल्ट त्यांचा मॅक्सिमम प्रवास घोड्यावरनं झाला असेल घोड्यावरती mm. रोज पंचवीस दिवस प्रवास करणं इट्स व्हेरी टायरिंग आणि त्याच्यामुळे ते आजारी पडले आल्या आल्या त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की संभाजी महाराज प्रवासात वारले आणि त्यांनी संभाजी महाराजांचं श्राद्धही करून टाकलं ऑब्व्हियसली uh, ह्याच्या मागचं कारण होतं की ज्याच्यामुळे संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराज इकडे पोहोचले आता टू कन्क्लूड म्हणजे आता ही आग्र्याहून सुटका ही तर सगळी झालीच एक गोष्ट मला ना जाणीवपूर्वक इथे सांगायचे की खूप लोकांचा खूप गैरसमज असतो की रामसिंगाने मदत केली तसं मिर्झा राजा जयसिंग सुद्धा सतत खंबीरपणे शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले वगैरे तर असं नाहीये शिवाजी महाराज तिथून निसटल्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांना दिसायला लागलं की आता आपलं आयुष्य कठीण आहे ज्या वेळेला मी माझ्याकडे अ दोन करोड रुपये आहेत अशा वेळेला मी तुला दोन लाख रुपये देणं इज नॉट अ बिग डील कारण माझ्याकडे चिकार पैसे आहेत आणि दोन करोड म्हणून दोन लाख देणं हे इझिली शक्य पण माझ्याकडे दोन लाख आहेत आणि मी त्या दोन लाखातले तुला दीड लाख देणं तुझ्या गरजेसाठी हा खरा मनाचा मोठेपणा आहे बरोबर कारण मी कठीण परिस्थिती माझी कठीण परिस्थिती असताना तुझी मदत बरोबर मिर्झा राजांनी ज्या वेळेला महाराजांची मदत करतोय असं दाखवलं त्यावेळेला ही वॉज इन अ बेटर प्लेस त्यांनी शिवाजी महाराजांचं मिशन सक्सेसफुल केलं होतं त्यावेळेला मोठेपणा करणं इज नॉट अ बिग डील राईट right? आता मिर्झा राजांची परिस्थिती कठीण होती रामसिंगाने शिवाजी महाराजांची जबाबदारी घेतली होती महाराजांनी ना दोन तीन वेळा रामसिंगला सांगितलं की तू माझ्या काढून घे सिक्युरिटी माझ्याकडनं स्पष्टपणे सांगितलं पण रामसिंग बिईंग अन ऑनेस्ट आणि भोळा माणूस तो म्हणाला नाही नाही राजाजी मी आपण दूंगा म्हणून त्याने सिक्युरिटी कधी काढूनच घेतली तर रामसिंगने हायघाई केली कारण हे बघ स्केप गोट कोणाला बनव बनवलं जाणार हिंदू माणसाला कारण औरंगजेब म्हणणार की यार फौलाद फौज बाहेर होती आतमध्ये तर तुझी फौज होती म्हणजे तूच काहीतरी केलं किंवा तूच सोडवून आणलं आणि सस्ता खून हिंदू का त्याच्यामुळे औरंगजेबाचं होतं की तूच काहीतरी केलं रामसिंगाच्या सगळ्या माणसांना पाच माणसांना पकडून नेलं होतं ने आणि त्यांची चौकशी वगैरे सुरू होती बरी आणि कसून चौकशी चालू होती आ, सो त्याच्यामुळे मिर्झा राजे जयसिंगांना कळलं आता हे कठीण आहे आपला आपलं भवितव्य कठीण आहे या वेळेला मिर्झा राजा जयसिंगांनी एक भयंकर पत्र अं जाफर खान औरंगजेबाचा वजीर, वजीर त्याला लिहिले की शिवाजी महाराज जे आहेत त्यांना माझा जो मुलगा आहे किरत सिंग त्या मुलाशी त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय अशी मी त्यांना गळ घालेन हे मिर्झा राजांचे पुढचे शब्द आहेत हा माझे नाहीत मिर्झा राजे म्हणतात की तो इतक्या हलक्या जातीचा आहे की तो माझ्याशी त्याच सोयरीक जळते म्हटल्यानंतर ह्याच्यासाठी लगेच तयार होईल आणि तो एकदा इथे आला की माझी माणसं त्याचा नाश करतील अर्थातच महाराजांना मारून टाकते ज्या मिर्झा राजांबद्दल इतकं कौतुक आणि कादंबरीकार तर त्यांचे गोडवे गातानाही थांबत नाहीत त्यांचं हे असं भयंकर पत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा घात करेन विश्वासघात आणि नुसता विश्वासघात नाही तर त्यांचा जीव घेईन इतपत गोष्ट लिहिलेली पण अगेन हे मुत्सद्देगिरी आहे का खरं आहे हे पूर्णपणे खरं आहे कारण ह्याच्यावरती औरंगजेबाने काही रिप्लायच केला नाही बिकॉज प्रॉबेबली ही प्लॅन सम अदर एंड फॉर हिम कारण त्याच्यानंतरच मिर्झा राजांचा विष बाधा करून मृत्यू करण्यात आला uh, मी तुला जी शेवटला स्टोरी सांगेन म्हटलं होतं ती हीच आहे की मिर्झा राजांचा मृत्यू हा त्यांचा एक जवळचा मुन्शी होता उदयराज मुंशी त्याने विष घालून केला असा संशय मिर्झा राजांच्या मुलालाच आला किरत सिंग हा त्यांचा मुलगा दुसरा रामसिंग एक मोठा मुलगा किरत सिंग त्यांच्याबरोबर इथेच होता त्यांचा हा मृत्यू झाल्यानंतर किरत सिंग हा उदयराज मुन्शीच्या मागे लागला उदयराज मुन्शी पळून म्हणजे तो त्यांचा त्याच्यावरती फार जीव होता मिर्झा राजांचा आणि जास्तीत जास्त संशय असाच की औरंगजेबाच्या सांगण्यावरनं उदयराज मुंशीने मिर्झा राजांच्या काय जेवणात खाण्यात जे काय असं त्याच्यात विष घातलं आणि मिर्झा राजांचा मृत्यू झाला उदयराजने काय डोकं लावावं तो बुर्हाणपूरच्या मनसप तो जो तिथला जहागीरदार होता त्याच्याकडे गेला आणि उदयराज मुंशीने आपला धर्मच बदलला उदयराज मुंशी झाला मुसलमान त्याने त्याचं नाव केलं तल्यार खान आता तो तल्यार खान झाल्यानंतर किरत सिंग काय त्याच्या बापाची पण हिंमत नाहीये त्याला हात लावायची कारण आता तो मुसलमान झाला आणि तल्यार खान आपल्या अर्थातच उदयराज मुंशी सगळी पत्र सुद्धा आपल्याबरोबर घेऊन आला होता आणि ती पत्र त्याच्या मुलाने पुढे फारसी कसं लिहावं ह्याच्यासाठी ती सगळी पत्रांचं एक पुस्तक तयार केलं त्याचं नाव इन्शाए हफ् अंजुमन ज्याच्यामध्ये आपल्याला पुरंदरच्या सगळी गोष्ट मिळते खूप सुंदर सो दिस इज ऑल आग्र्याहून so, सुटका आणि ह्याच्यामध्ये आय थिंक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जनरली सांगितल्या जात नाहीत माहिती नसतात किंवा ज्याच्यातनं आपल्याला शिवाजी महाराजांचे अजून वेगळे पैलू दिसून मस्त छान मजा आय थिंक असाच आपण पुन्हा पण कुठल्या तरी म्हणजे नक्की ही ही, ही गोष्ट कशी वाटते आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना बघूया आणि ह्याच्यासारख्या अजून गोष्टी कदाचित आपण अजून घेऊन येऊ आणि त्याच्यातले जास्तीत जास्त डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करू कारण दहा दहा मिनिटाच्या व्हिडिओ कदाचित एवढे सगळे तपशील सांगता येत नाहीत पण ज्यांना पेशन्स असतील त्यांच्यासाठी खरंच अशी माहिती सांगायला मला खूप आवडेल तुझ्याकडे नॉलेजचं एवढं भंडार आहे आणि एवढे बारीक डिटेल्स युजली आपल्याला दहा मिनिटाच्या व्हिडिओत कळत नाही ज्यांना ह्या विषयाचा खूप जास्त अभ्यास आहे किंवा जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी आज तू खूप सुंदर माहिती दिलीस थँक्यू थँक्यू